अनेक महत्वाची बातमी आहे. अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारण्याची भेट घेतली. गजा मारण्याची भेट घेत त्यांनी सत्कार देखील स्वीकारला. त्यामुळे निलेश लंके आता वादात अडकण्याची शक्यता. निलेश लंके यांचा अहमदनगर दक्षिणमधून मोठा विजय झाला, मात्र त्यानंतर आता त्यांनी गजा मारणे याची भेट घेतलेली आहे. गजा मारण्याकडून निलेश लंके यांचा सत्कार देखील करण्यात आला. मात्र या भेटीमुळे निलेश लंके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ते वादात सापडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. तर निलेश लंके आणि गजा मारण्यांचा हा फोटो देखील आपण पाहतो आहोत. गजा मारण्याची भेट घेतल्यानंतर गजा मारण्यानं निलेश लंके यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देत सत्कार देखील केलेला आहे. मात्र या सत्कारामुळे आता निलेश लंके हे अडचणीत सापडण्याची शक्यता. पुण्यामधील कुख्यात गुंड असलेला गजा मारणे याची निलेश लंके यांनी भेट घेतलेली आहे. निलेश लंके यांचा गजा मारणेकडून सत्कार देखील करण्यात आलेला आहे. मात्र या भेटीमुळे आता निलेश लंके हे वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.